यंदाच्या दिवाळीत तुमचं वजन वाढणार नाही याची पुरेपूर काळजी मिठाई विक्रेत्यांनी घेतली आहे. मिठाई विक्रेत्यांनी ग्राहकांची मागणी आणि गरज लक्षात घेऊन मार्केटमध्ये फ्रूट मिठाईचा पर्याय आणलाय. चला तर पाहूया फ्रूट मिठाईचा हटके पर्याय. कोणताही सणवार म्हटला की गोडधोड हे आलंच. त्यात दिवाळीत तर फराळ सोबत आकर्षक आकारातील रंगातील मिठाई पाहून तोंडाला पाणी सुटलं नाही तर नवलच. मात्र ही मिठाई खाल्ल्यावर सगळ्यात जास्त टेन्शन येतं ते वजन वाढण्याचं. पण कॅलरी वाढण्याची काळजी आता करण्याची गरज नाहीये, कारण मार्केटमध्ये तसे पर्याय उपलब्ध आहेत. अगदी ह्याचा आस्वाद डायबिटीस पेशंटही घेऊ शकतात. विशेष म्हणजे 3 महिन्यांपर्यंत या पदार्थाची चव जशीच्या तशी राहावी आणि ते जिन्नस खराब होऊ नयेत यासाठी खास पॅकिंगही केलं जातं. ह्यात कमी कॅलरीजचे वेफर्स आणि बिस्किटांचाही समावेश आहे. इस समय हमने शुगर फ्री मिठाई बनाई है मार्केट में ध्यान में रखते हुए. जिसको शुगर की बीमारी नहीं है वो भी खा सकते हैं, सब लोग खा सकते हैं. ये नया मार्केट में लॉन्च किया है. इसके साथ में डिहाइड्रेटेड फ्रूट की भी मिठाई बनाई है, सब मैंने मार्केट में लॉन्च की है. कमी कैलोरीज असलेल्या जिन्नसांना ग्राहकांची पसंती मिळते. यात खास करून ड्राइड अमेरिकन प्लम, येलो लेमन, किवी आणि जॅकफ्रूट अर्थात फणसाची खास व्हरायटी मिळते. या व्यतिरिक्त खजूर, मोसंबी, पीच, अननसाच्या फोडी हे देखील तुम्ही पाहुण्यांना दिवाळी भेट म्हणून घेऊन जाऊ शकतात. या खास मिठाईचे दर 700 रुपये किलो पासून ते 1200 किलो पर्यंत आहे. हम लोग ने उन्हें एक नया ऑप्शन लाया है जो शुगर डिहाइड्रेटेड फ्रूट है. इस बार लोग उसके फ्रूट का ज्यादा डिमांड भी कर रहे हैं, इसलिए हम लोग शुगर डिहाइड्रेटेड फ्रूट लाया है मिठाई के बजाय. यंदाच्या दिवाळीत अन्य मिठाई प्रमाणेच शुगर फ्री आणि स्टेविया वापरून हटके असे जिन्नस ग्राहकांना आकर्षित करतायत. त्यामुळे यंदाची ही दिवाळी अधिक हेल्दी होईल हे नक्की. नेहा सिंग, झी मीडिया, मुंबई.